मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवणार असल्याची माहिती विधानसभेत दिली त्यावर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी सडकून टीका केली. 2014 ते 2019 पर्यंत भाजप सोबत सत्तेत असताना त्यांनी नाव का नाही बदललं असा सवाल त्यांनी केला. महाविकास आघाडी सरकारचा अजेंडा सेक्युलर आहे, मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हे मान्य आहे का असा सवाल जलील यांनी विचारलाय. औरंगाबाद मधील अंशतः लॉकडाऊनचा पर्यटन उद्योगाला चांगलाच फटका बसताना दिसतोय. पुढील महिन्यात दीड महिन्यातील तब्बल 7 ते 8 हजार बुकिंग रद्द झाल्याचा दावा या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी केलाय. गेले वर्षभर कोरोनामुळे पर्यटनाला खीळ बसली होती, आता कुठे पर्यटनाला चालना मिळायला सुरुवात झाली होती, मात्र पुन्हा लॉकडाऊन झाल्यानं मोठा फटका बसल्याचं टुरिस्ट संघटनेचं म्हणणं आहे. बोरिवलीमध्ये महापालिकेच्या मोकळ्या मैदानावर अनधिकृत क्रिकेट टर्फ पार्कवर कारवाई करण्यात आली, मात्र यावेळी क्रिकेट टर्फ सुरू करणाऱ्या कुणाल केरकर यानं साथीदारांसह महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर चक्क हल्ला केला. लोखंडी हातोड्यानं जेसीबीची काच फोडली, कारवाईचे व्हिडिओ शूटिंग केला जाणारा मोबाईल देखील हातोड्यानं तोडला. बोरिवली पोलीस ठाण्यात कुणाल केरकरसह 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केबल वितरकांच्या विविध समस्यांबाबत मुंबईचे पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेतली. महाराष्ट्रात अधिवेशन ज्या पद्धतीनं सुरू आहे त्यावरून सरकार आणि विरोधी पक्ष दोघेही अंबानी कुटुंबातील आहेत असं दिसतंय असा टोला त्यांनी लगावला. सचिन वाझे आणि मनसुख हिरेन प्रकरणात राजकारण होऊ नये अशी टिप्पणीही त्यांनी केली. पुणे विद्यापीठाची प्रथम सत्र परीक्षा 11 एप्रिलपासून सुरू होणार आहे. 20 ते 25 मार्चपर्यंत वेळापत्रक जाहीर होईल. प्रथम वर्ष ते अंतिम वर्षाच्या प्रथम सत्राची परीक्षा 50 मार्कांची असेल. बहुपर्यायी प्रश्नपद्धतीनं ही परीक्षा होणार आहे. अंतिम वर्षासाठीचा 50-20 फॉर्म्युला रद्द करण्यात आलाय. साधारणपणे 6.25 लाख विद्यार्थी परीक्षा देतील. नागरिकांचे फेसबुक इंस्टाग्राम अकाउंट हॅक करण्याचे प्रकार सध्या वाढू लागले आहेत. पेटीएम गुगल पे मधून परस्पर पैसे गहाळ होत आहेत, तर मृत नागरिकांच्या अकाउंट्सबाबत काय होत असेल याबाबत नाशिकच्या पंचवटी महाविद्यालयात एका विद्यार्थ्यानं PhD केली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत राज्यातील अनेकांचा मृत्यू झाला. या मृतांच्या डेटाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांचं फेसबुक इंस्टाग्राम अकाउंट यासोबतच पेटीएम गुगल पे या सर्वांचीच सुरक्षा ऐरणीवर आली आहे. आदिवासी विकास महामंडळात अनेकांनी बोगस MSCIT प्रमाणपत्र जमा केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पदोन्नती आणि वेतनवाढीसह अशासन प्रगती योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी MSCIT बोगस प्रमाणपत्र दिल्याचं समोर आलंय. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील 83 कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्र तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. MSCIT प्रमाणपत्र जमा करण्यासाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आली, मात्र कर्मचाऱ्यांनी परीक्षा न देता थेट बोगस प्रमाणपत्र जमा केल्याची माहिती समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातील रेणूपूर तालुक्यात पानगाव बाजारपेठेत रास्ता रोको करण्यात आला. या ठिकाणी 10 वर्षीय निखिल पांचाळ याचा अपघातात मृत्यू झाला होता. शहरातील रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना अवजड वाहनांना शहरात प्रवेश का असा सवाल करण्यात आला. दरम्यान अशा घटना पुन्हा होणार नाही याची लेखी हमी जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावी या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान निखिल पांचाळ अपघातातील ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक चौकशी सुरू आहे. नागपुरात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढतोय. मार्चच्या पहिल्या 9 दिवसांतच 10,500 पेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं अनेक निर्बंध लावले आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांनी नियमांचं पालन न केल्यास त्यांच्यावर 5,000 रुपयांचा दंड तसंच पोलीस कारवाई केली जाणार आहे. नागपुरात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढतोय पण नागरिक काही गंभीर नाहीत असंच दिसून येत आहे. महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मंगळवारी मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार तब्बल 150 नागरिकांविरोधात कारवाई केली. नागरिकांकडून एकाच दिवसात 75,000 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आलाय. या सर्व नागरिकांना मास्क सुद्धा देण्यात आले. अमरावती जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा फैलाव झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर अनिल देशमुख यांनी ही शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यात 20 दिवसांपासून नव्या स्ट्रेनचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. 18 फेब्रुवारीला या नव्या स्ट्रेनचे अहवाल पुण्यातील लॅबमध्ये पाठवले होते, मात्र त्याचे अहवाल अद्याप आलेले नाहीत अशी धक्कादायक माहिती जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी दिली आहे. औरंगाबादमध्ये आता पालिकेसोबतच पोलीसही विना मास्क लोकांवर कारवाई करणार आहेत. पालिका कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं, अनेकदा मारही खावा लागतोय. त्यामुळेच आता कारवाईत पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. निदान पोलिसांच्या भीतीनं तरी लोक मास्क घालतील अशी अपेक्षा पालिकेला आहे. त्याशिवाय कारवाईचा वेग वाढवणंही अत्यावश्यक आहे. पोलिसांनी वसूल केलेल्या दंडातील 50% रक्कम पालिकेला दिली जाणार आहे.
उन्हाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. 24 तास लसीकरणासह चाचण्यांवर भर देण्याच्या सूचना केल्या आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी उन्हाळ्यात कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. अमेरिका, ब्रिटन हे समशीतोष्ण कटिबंधातले देश आहेत. तिथे थंडीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. याउलट आपल्याकडे उन्हाळ्यात संसर्गाची तीव्रता जास्त होती तर थंडीत कमी झाली. बारामती शहरात काल तब्बल 80 कोरोनाग्रस्त आढळून आले. अचानकच रुग्णांची संख्या इतक्या मोठ्या संख्येनं वाढल्यानं प्रशासन आता कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. बारामतीमध्ये काल 425 चाचण्या झाल्या, त्यातील 80 जण पॉझिटिव्ह आढळले. बारामती शहरातील MIDC परिसरातील एकाच कुटुंबातील तब्बल 11 जण पॉझिटिव्ह आढळले. नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून निर्बंध लावण्यात आलेत. हॉटेल, उपाहारगृह, कॅफेला रात्री 11 पर्यंत परवानगी असेल. कॅफे, हॉटेल, उपाहारगृह केवळ 50% क्षमतेनं सुरू ठेवण्यास परवानगी आहे. शहरातील दुकानं, मॉल्सना रात्री 10 पर्यंतच परवानगी आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात लॉकडाऊनची अफवा पसरत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय. पुण्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी तो नियंत्रणात आहे, त्यामुळे शहरात सध्या लॉकडाऊन केलं जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. शहरात येत्या 12 मार्चपासून लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याचे मेसेजेस मंगळवारी दिवसभर सोशल मीडियावर फिरत होते. राज्यातील वैद्यकीय निकालांचा टक्का घसरलाय. कोरोना काळातील वाढत्या कार्यभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय, तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पहिल्या आणि पहिल्या वर्षातून दुसऱ्या वर्षात गेलेल्या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीवरही याचा परिणाम होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हे प्रमाण सरासरी 10% घटलंय. गेल्या 15-20 दिवसात कांद्याचे भाव 2 ते 2500 रुपयांनी घसरलेत. कांद्याची आवक वाढू लागल्यानं हे दर पडतात. परिणामी कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ येणार आहे. नाशिकच्या बाजारपेठेत शेतकऱ्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. वर्ध्यात रामनगरच्या बिल भरणा केंद्रावर 14,000 रुपयांचं बिल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकानं 10,000 सुटे पैसे दिले, त्यामुळे त्याला परत पाठवण्यात आलं. या 10,000 4,000 10 नाणी आणि 7,000 10 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. या ग्राहकाची चहाची टपरी असल्यानं त्याच्याकडे सुट्या पैशांचाच भरणा अधिक आहे. काहीतरी स्टंट करून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याची सध्या स्पर्धाच लागली आहे. मात्र कधीकधी ही मस्ती अशी अंगाशी येते. एक प्रकार सध्या व्हायरल झालाय. एका मोकळ्या रस्त्यावर 2 तरुण बाईकवर स्टंट करत होते. मात्र हे करत असताना मागचा तरुण बाईकवरून कोसळला, त्यामुळे तोल जाऊन बाईक स्वारही धडपडला. त्यामुळे असे प्रकार करू नका सोशल मीडियावर. असे चाळे करण्याचे काहीही कारण नाही असा सल्ला IPS अधिकारी दीपांशु काबार यांनी दिलाय. बाईक स्टंट असे अंगाशी आले ते आपण पाहतो आहोत या व्हिडिओमधून. हा व्हिडिओ बराच व्हायरल होतो आहे सोशल मीडियासाठी. स्टंट करण्याचा प्रयत्न या 2 तरुणांनी केला, मात्र हा स्टंट करत असताना बाईकच्या मागे असलेला तरुण पडला आणि ते पाहून दुसरा तरुण देखील पडला. शिवाजी विद्यापीठाच्या नावाचा अनधिकृतपणे वापर केल्याप्रकरणी शिवाजी विद्यापीठानं फडके प्रकाशन विरोधात तक्रार दाखल केली. फडके प्रकाशनच्या इतिहासाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांचा चुकीचा उल्लेख आहे, त्यामुळे फडके प्रकाशन ही पुस्तक मागे घेण्याबद्दल विद्यापीठानं सांगितलंय. बीड जिल्ह्यातील एका महिला वकिलानं पेट्रोल डिझेल दरवाढीचा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं निषेध केला. पेट्रोल महागल्यानं गाडी परवडत नसल्यानं ऍडव्होकेट हेमा पिंपळे या थेट घोड्यावर स्वार होऊन जिल्हा सत्र न्यायालयात पोहोचल्या. आधीच लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झालाय, त्यात पेट्रोलनं 100 गाठल्यानं आता घोड्याशिवाय पर्याय नाही असं मत पिंपळे यांनी व्यक्त केलंय. चहाच्या उधारीवरून चहावाल्याशी उज्जत झाल्यानंतर भांडण सोडवायला आलेल्या व्यक्तीवर तलवारीनं वार केल्याची घटना अंबरनाथमध्ये भास्कर नगर परिसरात घडली. कटप्पा चौकात नागोरी चहाच्या दुकानात तर ब्रेज आणि समीर मुईदुद्दीन शेख या दोघांचा उधारीवरून चहावाल्याशी वाद सुरू होता. हे भांडण सोडवायला आलेल्या समीर आसिफ मोमीन या तरुणावरच या दोघांनी तलवारीनं वार केला. यात समीर जखमी झालाय, तर हल्लेखोरांना तलवारीसह पोलिसांनी ताब्यात घेतलंय. लातूर शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतच एका सेवकानं आत्महत्या केली. 47 वर्षांचे सूर्यकांत श्रीमंगले हे जिल्हा सांख्यिकी विभागात कार्यरत होते. त्यांनी आपल्याच कार्यालयात गळफास लावून घेतला. कार्यालय सुरू होण्याच्या वेळेस त्यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान कोणतीही सुसाईड नोट न आढळल्यानं आत्महत्येचं कारण कळलेलं नाही, तसंच ही हत्या तर नाही ना, या दृष्टीनंही पोलीस तपास सुरू आहे.
एनआयएनं मुंबई आणि ठाण्यामध्ये काही भागात सर्च ऑपरेशन सुरू केल्याची माहिती आहे. अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ सोबतच्या इनोव्हा कारवर आता एनआयएनं लक्ष केंद्रित केलंय. एनआयएनं मुंबई आणि ठाण्याच्या विविध ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केलंय. इनोव्हाचा कसून शोध सुरू झालाय. इनोव्हाची गुप्त माहितीही मिळाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. दोन्ही गाड्यांचं सीसीटीव्ही फुटेज शोधण्याचं काम सुरू आहे. याबरोबरच ठाणे आणि मुंबईतील गॅरेजेसचीही तपासणी जोरात सुरू आहे. आज एनआयए क्राईम क्रिएशन करण्याची शक्यता आहे. मनसुख यांची हत्या की आत्महत्या याचा शोध सुरू असतानाच धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनसुख अखेरच्या दिवशी घरातून निघाले तेव्हा त्यांच्या गळ्यात 1.5 तोळ्याची सोन्याची चेन होती. हातात सोन्याची अंगठी होती. काही रोख रक्कम आणि 5 ते 6 कंपन्यांचे डेबिट कार्ड तसंच क्रेडिट कार्ड होते असं समोर आलंय. मात्र मृत्यूच्या घटनास्थळी या सगळ्या गोष्टी गायब होत्या. पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयातील 4 UPS चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आनंद मोरे या ऑफिसमधील सफाई कर्मचाऱ्यांनाही चोरी केल्याचं समोर आलंय. चतुश्रृंगी पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला. या चोरांना पार्किंगमधील बाथरूममध्ये हे UPS लपवून ठेवले होते. घरात नाक शिरल्यानं एका कुटुंबाला रात्र घराबाहेर काढावे लागली. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील शिवणफळ इथं मुरलीधर शेळके यांच्या घरातली ही घटना आहे. नागाला घराबाहेर काढण्यासाठी विविध उपाय करण्यात आले. शेवटी सर्पमित्रांच्या मदतीनं या नागाला 8 तासांच्या प्रयत्नानंतर पकडण्यात आलं. भारत ई कॉमर्स पोर्टल हे 11 मार्चला लॉन्च होतंय. जगातील सर्वात मोठ्या अलिबाबा पोर्टललाही भारत ई कॉमर्स मागे टाकेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. छत्रपतींचा विचार म्हणजे